काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील मिळाली. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान महाराष्ट्रात होऊ शकतं. अशोक चव्हाण हे बडे नेते, त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली, त्यामुळे काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे येत्या 28 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक आहे, तसेच लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी अशा प्रसंगी भाजपात जाणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्हा एकदा शरद पवार काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली. अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाताहत झाली हे नक्की. एकीकडे शरद पवार सहजासहजी मैदान सोडणार नाहीत हे तर फिक्स आहे, पण राहिलेला एक आकडी आमदार घेऊन पवार करणार तरी काय. खरंच जशी चर्चा सुरू आहे तशा प्रकारे ते काँग्रेसमध्ये उरलेल्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण करून टाकतील की महाविकास आघाडीला प्रमोट करतील. पवार नेमकं काय करतील आणि पवारांपुढे नेमके कोणते पर्याय आहेत पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक, बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि काँग्रेसमधील बड्या नेत्यांचे पक्षांतर पाहता आगामी निवडणुका महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसात काँग्रेसमधील 3 बड्या नेत्यांनी विविध पक्षात पक्षांतर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एक होण्याची चर्चा आहे. तसंच शरद पवारांनी या संदर्भात बैठक घेतली असल्याचंही बोललं जातं आहे. बुधवारी पुण्यात शरद पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर दिल्या. अजित पवारांच्या बंडानंतर पवार शांत होते. पक्षाचं चिन्ह गेल्यानंतरही पवार आक्रमकपणे समोर आलेले नाहीत आणि एकीकडे कायदेशीर लढाई सुरू ठेवली पण आहे, त्यामुळे शरद पवार काय करणार अशा चर्चा सुरू आहेत. आता पवारांना आपलं राजकारण टिकवायचं असेल तर काँग्रेस हाच पर्याय पवारांपुढे असेल. पवार सहजासहजी मैदान सोडणार नाहीत हे तर फिक्स आहे, पण राहिलेला एक आकडी आमदार घेऊन पवार करणार तरी काय अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसमधून आउटगोईंग सुरू झाले. शरद पवार आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या बैठक सत्र सुरू आहे, त्यामुळे पुन्हा शरद पवार भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली. असे जर झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळेलच आणि राज्यातील समीकरण बदललं जाईल. सध्याच्या घडीच्या राजकारणात भाजपाची जी घोडदौड सुरू आहे ती रोखण्याच्या दृष्टीने शरद पवारांचा हा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो. शरद पवार यांनी जो पक्ष स्थापन केला तो त्यांच्या हातातून गेलाय. मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात काकापेक्षा पुतण्याची ताकद जास्त आहे. शरद पवार आज 82 वर्षाचे, त्यांना पुन्हा नव्याने सर्व सुरुवात करावी लागणार आहे. पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह घेऊन त्यांना मैदानात उतरावं लागेल. सध्या दिलेलं नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपुरतं आहे, ज्या निवडणुका 28 फेब्रुवारीला होणार आहेत. या वयात नव्याने पक्षबांधणी करणं सोपं नाही आहे. शरद पवार यांचा उत्साह आजही कायम दिसतो, पण त्यांचं वाढतं वयही दिसून येत आहे. नव्याने पक्ष उभारणीसाठी त्यांना महाराष्ट्र दौरा करावा लागेल. आज हातातून पक्ष गेल्यामुळे शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आहे, पण सहानुभूती मतामध्ये परावर्तित करण्यासाठी शरद पवारांना गावोगावचे दौरे करावे लागतील. नव्या नेत्यांना ताकद द्यावी लागेल, त्यासाठी 16 ते 18 तास काम करावं लागेल हे सोपं नाही आहे. त्या तुलनेत काँग्रेसमध्ये आपला गट विलीन केल्यास जास्त फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद सध्या खूपच कमी झाली. कधी काळी राज्याच्या राजकारणावर एक हाती वर्चस्व ठेवणारा काँग्रेस पक्ष भाजपच्या झांजावातापुढे दुबळा ठरतोय. अशावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेसचा एक गट्टा मतदानात वाढ होईल. शरद पवारांच्या सहानुभूतीचा काँग्रेसला फायदा होईल. शरद पवार गटाचे सुद्धा काही उमेदवार सहज निवडून येतील. महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर सरकार आणण्यासाठी 145 आकडा गाठावा लागणार आहे. काँग्रेस
राज्यात जितकी खच्ची होईल तितका भाजपचा फायदा होईल, भाजपाचा विस्तार होत जाणार आहे, शरद पवार यांनी आपली ताकद काँग्रेसला दिल्यास काँग्रेस अजून बळकट होईल, भाजपा आपल्या स्वप्नांपासून अधिक दूर होईल, त्यामुळे शरद पवार यांनी असा निर्णय घेतल्यास तो दोघांच्याही फायद्याचा आहे. पवार काँग्रेसमध्ये परत जातील का, ही गेली अनेक वर्ष, खरं तर 1999 त्यांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यापासूनच चर्चेत असलेली शक्यता आहे. त्याची कारणं इतिहासातही आहेत, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही आहेत. 2014 2019 काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था राज्यात अधिक बिकट झाली. राष्ट्रवादी विभागली गेले, त्यातला एक गट भाजपला जाऊन मिळाला आहे. राज्यात आणि देशात काँग्रेसची स्थिती दारुण आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत आणि कोणीही एकमेकांचं नेतृत्व मानायला तयार नाही. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक मोठे नेते भाजपाच्या आश्रयाला गेलेत. कित्येकजण आता लोकसभा विधानसभेपूर्वी रांगा लावून उभे आहेत. देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे विरोधक असणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांनीच पुढाकार घेतला आणि घेत आहे. महाराष्ट्रातही गेल्या 4 विरोधकांचा जर कोणता एकमेव चेहरा असेल तर तो फक्त शरद पवारांचाच होता. त्यामुळे ऐनकैन प्रकारे भाजपालाही शरद पवार आपल्या सोबत हवे, मात्र शरद पवारांनी भाजपसोबत जाणे पसंत केले नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मोड बांधली. 2019 महाराष्ट्रात नव्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांना एकत्र आणण्याचा प्रयोग केला, मात्र मिशन लोटस राबून भाजपने हा प्रयोग हाणून पाडला. यानंतर प्रादेशिक पक्षाचे महत्त्व कमी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात उभी फूट पाडली. दोन्ही पक्षांमधील एक एक गट आपल्या बाजूने घेतले. एक प्रकारे त्यांनी प्रादेशिक पक्षातील लीडरचे महत्त्व कमी केलं. हेच शरद पवार ओळखून आहेत. खरं तर 2014 भाजपच्या लाटेपुढे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होत गेलं, त्यामुळे प्रादेशिक पक्षांना नव्याने उभारी घेत काम करावे लागत आहे आणि ते सध्याच्या परिस्थितीत खूप अवघड होऊन बसले. हीच बाब ओळखून शरद पवारांनी फासे फेकायला सुरुवात केली आहे असे म्हणता येऊ शकते. त्याचीच परिणिती म्हणजे आत्ता काँग्रेसबरोबर सुरू असलेल्या बैठका, पदाधिकाऱ्यांकडून येत असलेले स्टेटमेंट आणि सध्याची परिस्थिती, यामुळे एकंदरीतच शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जातील का या चर्चांना तोंड फुटले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.